आपल्याला इथेच दहीहंडी बघायला मिळाली. अरे हॅलो, आम्ही आता बाहेर चाललो आहोत. आम्ही ब्लॉगला आता सुरुवात करतो आहोत आणि या दोघी तयार झाल्यात. आज आहे दही काळा, म्हणजे दहीहंडी फोडतात. सो आम्ही सकाळपासून आम्ही बाहेर कुठेच गेलो नाही. मी ब्लॉगला देखील आताच सुरुवात करते आणि त्या खूप एक्साइटेड आहेत बाहेर जायला. बघूया दही हंडी आम्हाला बघायला मिळते का. आता 5 वाजलेत, कदाचित नसेल. दोघी पाऊस सकाळपासून खूप पडत होता, त्यामुळे मी दोघींना बाहेर नाही नेलं होतं. थंडगार वारा होता, आता ते थांबू देत नाही आहेत मला. सो आता पुढे गेल्यावरती बघूया तुमच्यावर काय काय शेअर करता येईल. मी सगळं शेअर करेन. या संध्याकाळचं वातावरण, आय होप पटकन पाऊस येऊ नये. लावायचं नसतं लहान मुलींनी काजळ. तुला तर आता आम्ही जरा बाहेर जाऊन बघतो दही हंडी आम्हाला बघायला मिळते का, आणि तसं पुढे मी शेअर करेन तुमच्यासोबत. एवढीशी दही हंडी फोडत आहेत. या आमच्या जस्ट सोसायटीच्या बाहेर आहे, दही हंडी फोडत आहेत. बघूया, चल बघ. आपल्याला इथेच दहीहंडी बघायला मिळाली. अरे 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 पडले, अजून दो एक थर लागेल. पॉपकॉर्न घेतलेत, ऍटलीस्ट आम्हाला ते मिळालेत. सो आमचं स्नॅकिंग चालू आहे. ते बाहेरच बसलो सोसायटीमध्ये. पॉपकॉर्न खातो आम्ही. आज पूर्ण शांतता आहे पण तिकडे गोंधळ आहे. पूर्ण रस्ता सुमसाम आहे पण एका ठिकाणी जिथे दही हंडी खेळतात तिथे चालायला जागा नाही. सो आम्ही आलो परत. आता हे थोडं ओपन आहे. छान सुटलं आहे, ते छान वाटतं जरा बसायला. गर्दी कमी आहे, शांतता आहे, सो बरं वाटतंय. आत्ताच आम्ही बाहेर जाऊन आलो, खूप गर्दी होती आणि त्या गर्दीतनं जरा पुढे जाऊन बघितलं. मला ऍक्च्युली कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर वगैरे घ्यायची होती पण तिथे काहीच अवेलेबल नाही आहे. सो आता खूप तिथे गर्दी आहे, सगळं बंद आहे. कदाचित सगळं आता उद्याच मिळेल. सो आम्ही पुन्हा रिटर्न आलो. आता आम्ही सोसायटीमध्ये आमच्या चालतो आहे. मैत्री देखील खूप खुश आहे, बॅग घातली आहे. जणू आता स्कूललाच जाते. आणि आर्या गेली आहे सायकल चालवायला. आम्ही थोडं चालतो, थोडा वेळ चालून मग घरी जाऊ आणि बघू काहीतरी. पेट पूजा भूक पण लागत आली आहे दोघींना. मैत्रीने फ्रूट खाल्लं आहे. आर्या नॉर्मली फ्रूट जास्त खात नाही, तिला जबरदस्ती करावे लागते. सो वेफर्स वगैरे खाऊन आली आहे ती. बघू एक आता तसरी. आम्ही आता मस्त वारा आहे सो मी इथे फिरू आणि मग इथून घरी जाऊ. घरी मी काहीतरी एक राईसच डिश बनवेन, म्हणजे पुलाव किंवा साधा डाळ भात असं काहीतरी किंवा पिठी भात. असं तसं आमचा दिवस आणि छोटा ब्लॉग आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चिल्ड्रेन सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.